कांद्याला थोडा भाव वाढला म्हणून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून याचा तीव्र निषेधही केला, परंतु केंद्र सरकारने अजून कोणत्याही प्रकारे सकारात्मक पाऊल उचललेलं दिसत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बद्दल सहानुभूती दाखवली नाही. केंद्र सरकारवर दबाव वाढवण्याचा असेल तर खरंच स्वतःच्या राज्यातील शेतकऱ्यांचा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना कणव असेल. हरसिमरत कौर बादल यांचा आदर्श घेऊन राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. राज्यातील शेतकरी, कष्टकरी या सगळ्या लोकप्रतिनिधी त्यांना डोक्यावर घेतील. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी जसं मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला विरोध म्हणून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातल्या सुद्धा केंद्रीय मंत्र्यांनी कांदा निर्यात बंदीच्या विरोधामध्ये राजीनामा द्यायला पाहिजे. कारण कांद्याला कुठंतरी 2-4 रुपया भावावरून आता थोडासा समाधानकारक भाव मिळायला लागला होता, परंतु केंद्र शासनानं अचानक निर्यातबंदी केली आणि कांद्याचे भाव पडायला सुरुवात झालेली. गेल्या 3-4 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी रस्त्यावरती उतरून याचा निषेध करत आहेत. केंद्र शासनानं हा निर्णय मागं घ्यावा ही मागणी करत आहे, परंतु केंद्र शासनानं कुठलीही संवेदनशीलता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दाखवलेली नाही, हा निर्णय मागं घेतलेला नाही. केंद्र शासनावर दबाव वाढवायचा असेल आणि खरंच इथल्या केंद्रीय मंत्र्यांना आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांबद्दल थोडा जरी कणव असेल, सहानुभूती असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. हा शेतकऱ्यांचा आवाज म्हणून आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. निश्चितपणे जर महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनी एकाच वेळेस मोदी सरकारकडे आपले राजीनामे सुपूर्द केले तर मला खात्री आहे की मोदी सरकार झुकेल आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल, कांदा निर्यात बंदी उठेल. म्हणून आमची मागणी की हा सगळा विचार करता महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत उभं राहून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या. हेच शेतकरी तुम्हाला नंतर डोक्यावर घेऊन नाचतील याची मला खात्री आहे. कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला. फक्त 2-4 रुपये किलो भाव मिळत नव्हता. या भावानं शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा खर्च सुद्धा निघाला नाही. पुढे भाव मिळतील या अपेक्षेने कांदा साठवला गेला, पण तोही कांदा चाळीतच सडला. थोडाफार कांदा शिल्लक राहिलाय, तो आता समाधानकारक दर मिळतोय, पण झालेला नुकसान बघता शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही राहणार नाही. तर निर्यात बंदीमुळे भाव पडले आणि शेतकऱ्यांना मिळत असणाऱ्या गवताच्या काडीचा आधार देखील आता राहिला नाही. नमस्कार, मी कैलास करपे, दिंडोरी येथील कांदा व्यापारी असून सर्वसाधारणतः आम्ही याच्यामध्ये एप्रिल मेमध्ये कांदा स्टॉक केलेला होता, पण साधारणतः आज एवढे दिवस लागतात पाऊस, वातावरण आणि हीट याच्यामुळे कांद्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकरी अधिक व्यापारी यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. साधारणतः आता मी चाळीमध्ये समजा 100 क्विंटल कांदे टाकलेले असतील, व्यापारी किंवा शेतकरी कोणी पण, तर त्यामध्ये साधारणतः 50% माल हा उखरड्यावरती गेलेला आहे, फेकले गेलेला आहे, आणि त्या राहिलेल्या 50%पैकी 20% जो माल आहे तो रिजेक्शन म्हणजे हे फार काळे कोळे वगैरे त्याला अगदी अल्पदर म्हणजे 5 रुपये, 6 रुपये, 7 रुपये क्विंटलप्रमाणे किलोप्रमाणे पैसे मिळतात आहे. आणि जो राहिलेला माल आहे त्याचासुद्धा दर्जा इतका खाली झालेला आहे की साधारणतः मार्केटमध्ये त्याचं व्हॅल्युएशन विकायला जर गेलो आपण ते 15-16-17 रुपये किलो ह्या किलोनी होलसेलमध्ये विकले जातो, त्याच्यावरती विकले जात नाही. फार अगदी कमी प्रमाणामध्ये मार्केट म्हणजे आज तुम्हाला बघायला मिळतं आहे 25-30 रुपये जे भाव आज आहेत मार्केटमध्ये, ते फार कमी, एकदम अगदी 5-10% माल आहेत, शेतकऱ्यांचेच आहे ते पण माल. ते 5-10% माल त्याच्यातले पण 2-5 नग तुम्ही फार तर 25-30 ह्या दरम्यान जातात. बाकीचे सरासरीचं जर कॅल्क्युलेशनचं केलं तर 20-21-22 रुपये याच्या आतच सगळे माल आहेत. त्याचं कारण असं की त्याचा कांद्याचा दर्जा खूप खाली होऊन गेलेला आहे, त्याची क्वालिटी डिस्कलर माल झालेला आहे, रिजेक्शनचं प्रमाण खूप निघालेलं आहे, आणि खर्च लेबर चार्जेस अगदी 200-250 रुपये पर लेबर, शेतकरी आणि व्यापारी ह्या दोघांना सारखेच लेबर लागतात. तर हा साधारणतः सर्व खर्च आणि कॅल्क्युलेशन बघता आजच्या मिनिटाला हा जो सरकारने निर्णय घेतलेला आहे की एक्सपोर्ट बंद करा वगैरे, त्याचं फार नुकसान, फार मोठी झळ बघावं लागते आम्हाला सर्वांना, व्यापारी आणि शेतकरी दोघांना पण. व्यापारीसुद्धा आमचे जे एक्सपोर्टचे कंटेनर जे पोर्टवरती अटकलेले आहेत, बॉर्डरवरती गाड्या, बांगला बॉर्डरवरती किंवा नेपाळ बॉर्डरवरती आमचे जे माल ट्रक्स आज उभे आहेत, त्याच्यामधलेसुद्धा 20-25% माल त्या गाड्यांमधल्या जसले तसा आहे तो काही एक्सपोर्ट होत नाही आहे. गव्हर्नमेंटच्या अशा निर्णयामुळे तो पण माल तिथे थांबलेला आहे. त्याच्यामध्येसुद्धा खूप 1,00,000 रुपयाचं नुकसान याच्या व्यापाऱ्यांचं झालेलं आहे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचं पण, कारण व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना तो कमीच भाव मिळणार. एक्सपोर्ट चालू असलं, मागणी समोर असली, व्यापारी उंच भावात माल विकतात, मग उंच भावात त्यांना घेता पण येतो,
किंवा चढाओढ करून व्यापारी माल घेतात, पण हे अशा पद्धतीने एक्सपोर्ट बॅन केल्यामुळे पुढे जर मागणी नसली तर व्यापारी शेतकऱ्यांना काय भाव देणार? आजचे जे भाव आलेले आहेत, आज साधारणतः अगदी 10 रुपये किलोपासून ते 30 रुपये किलोपर्यंत माल विकतो, पण 25 ते 30 ह्या दरम्यान माल विकतो अगदी 5 ते 10%, त्याची क्वालिटी थोडीशी बरी आहे. 90% माल मार्केटमध्ये डॅमेज आहे, खाद आहे, रिजेक्शन आहे, त्याच्यामुळे फार नुकसान झालेलं आहे व्यापारी आणि शेतकरी दोघांचं पण. तर माझी शासनाला विनंती आहे की तुम्ही तो लवकरात लवकर त्वरित एक्सपोर्ट मोकळं करावा, म्हणजे जेणेकरून 2 पैसे आज जे शेतकऱ्यांना बघायला मिळत आहे मिळतील ते. आज या कोरोना काळामध्ये अशा काळामध्ये शेतकऱ्यांकडे पैसे शिल्लक राहिलेले नाहीत, अगदी ते देशोधडीला लागलेले आहेत. ह्या पिरियडमध्ये जर त्यांना पैसे मिळाले तर साधारणतः आपल्या आर्थिक मंदी जी आहे हटण्यालासुद्धा हातभार मिळेल, GDP मिळेल. व्यापारी जे माल एक्सपोर्ट करतात त्याच्यातनं आपल्याला बाहेरून $00,00,000 आतापर्यंत आलेले आहेत, त्या डॉलर्सला आपल्या GDP हातभार लागेल. हे सगळं कॅल्क्युलेशन बघता लवकरात लवकर शासनाने एक्सपोर्ट मोकळं करावं आणि शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना ह्या GDP ग्रोथमध्ये हात लावून द्यावा, आणि जेणेकरून शेतकऱ्यांचं पण चांगलं होईल आणि फार पैसे मिळतात अशातल्या काही प्रकार नाही, कारण नुकसानच एवढं खूप झालेलं आहे की पैसे अजिबात मिळत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्या शासनाने का विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर एक्सपोर्ट का मोकळं करावा, निर्यात बंदी उठवावी आणि एक्सपोर्टला चालना द्यावी. कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालाय, त्यामुळे केंद्र सरकारने ही निर्यात बंदी तात्काळ मागे घेणं गरजेची आहे. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक. ताज्या बातम्या व आपल्या परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला चायनीज खायला आवडतं का? तर चला मग, चाकण मधील चायनीज खवयांसाठी सुप्रसिद्ध असलेलं नाव समर्थ चायनीज अँड वन लाईफ कॅफे. समर्थ चायनीज आणि फास्ट फूड येथे व्हेज नॉनव्हेजची असल जिभेवरची चव, चटकदार चायनीज खाऊन नक्कीच पोट भरल्याशिवाय राहणार नाही, त्याचबरोबर गरमागरम कॉफीचा आस्वाद आणि पिझ्झाचा आनंद. एकदा अवश्य भेट द्या समर्थ चायनीज अँड वन लाईफ कॅफेला, लेबनकरवाडी फाटा चाकणला.